नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की डाळिंब लागवडीसाठी आपण कशाप्रकारे बेड पाडायचे आहेत। तर म्हणजे डाळिंब लागवडीपुरती आपली जी पाईपलाईन वगैरे आहे, ते पाईपलाईनची फिटिंग वगैरे आहे, ती आपल्याला कशाप्रकारे करायची आहे, तर त्याची जी माहिती आहे, तर मित्रांनो ती आज आपण पाहणार आहोत। तर हे जे अवजार आपण पाहतात, तर ते बेड पाडण्यासाठी हे आपण जुगाड आपण बनवलेले आहे। तर याचा जो फुल व्हिडिओ आहे की आपण हे कशा प्रकारे बनवलेले आहे, तर याचा फुल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो आपण जाऊन पाहू शकता। तर आपण पाहू शकता की आपल्याला ज्या प्रकारे बेड पाडायचे आहेत, तर त्यासाठी आपण ही फक्की आपण टाकून घेतलेली आहे। लाईन दोरे लावून आपण ही जी फक्की आहे, तर ती आपण टाकून घेतलेली आहे की जेणेकरून आपले जे बेड आहेत ते व्यवस्थित एक लेवलमध्ये म्हणजे सरळ यावेत, कारण की आपल्याला याच्यावरती डाळिंब लागवड करायची आहे, इतर कुठलीही पिके आपण याच्यावरती लावू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फक्की मारून हे आपण बेड सरळ यावेत, याच्यासाठी आपण हे अशा प्रकारे फक्की मारून आपण बेड पाडून घेत आहोत। पाहू शकता आपण, तर मित्रांनो हे जे जुगाड आहे ते आपण कमी कमी खर्चात आपण हे बनवलेले आहे। ही जी फ्रेम आहे ती रेझरची फ्रेम आहे, आणि याला फक्त आपण पत्रे वगैरे लावून हे ॲडजस्टमेंट करून आपण हे जुगाड तयार केलेले आहे। तर पाहू शकता किती व्यवस्थित हे आपण सरळ एका लाईनीतमध्ये हे जे बेड आहे ते आपण पाडून घेतलेले आहेत। तर आपण पाहू शकता की आपण पाय हे जे रान आहे त्या रानाच्या सेंटरमधून आपण हे जे पाईप दिसत आहेत तुम्हाला ड्रिपचे, तर आपण जमिनीमध्ये हा पाईप PVC पाईप आपण गाडून त्याला आपण 16 mm ड्रिलचे होल पाडून आपण हे पाहू शकता की आपण हे जे ड्रिपचे जे पाईप आहे ते आपण तेथे वापरलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आपण बेड पाडून घेत आहोत। तर या दोन्ही बेडमधील जे अंतर आहे, तर ते आपण 15 फुटाचे अंतर हे ठेवलेले आहे। पाहू शकता अशा प्रकारे आपण हे फक्की मारून आपण याच्यावरती बेड काढून घेत आहोत, कारण की आपले बेड हे सरळ चालले पाहिजे, जेणेकरून आपल्याला लावताना आपण जी जाडे आहे ते आपण बेडवरती आपण जाडे लावणार आहोत, कारण की बेडवरती जाडे लावल्याने त्यांची जी वाढ आहे ते व्यवस्थित होणार आहे। आपल्याला तर माहीतच आहे की बेडवरती जे पीक आहे ते एकदम व्यवस्थित आणि त्याची जी ग्रोथ आहे ती फास्ट होत असते, कारण की त्याच्या ज्या मुळे आहेत त्या बेडवरती असल्यामुळे त्या झटपट वाढत असतात। याच्यासाठी आपण ही जी लागवड आहे ती बेडवरती आपण करून घेणार आहोत। जमीन लेवलवरती ही जी लागवड आहे, तर ती जमीन लेवलबरोबर आपली लागवड ही होणार आहे। तर आपण हा जो एक आपला 3 एकराचा हा प्लॉट आहे, तर 3 एकरामध्ये आपण ही डाळिंब लागवड जी आहे तर ती आपण करून घेत आहोत। प्रत्येक वावराच्या आपले ही जे 3 पट्ट्या आहेत, तर 3 पट्ट्यामध्ये आपण बरोबर सेंटरमधून आपण PVC पाईप हे गाडून नेलेले आहेत, आणि मधले जे वावर आहे त्याच्यामध्ये आपण ही पाईपलाईनची PVC पाईपलाईनची ही फिटिंग आहे केलेली आहे। तर ती कशाप्रकारे केलेली आहे ते मी तुम्हाला सांगतो। तर आपली जी जमिनीतून आपण पूर्वीची जी पाईपलाईन गाडून आणली होती, तर त्याच्यामध्ये आपण कशी ॲडजस्टमेंट ही केलेली आहे तर ते तुम्हाला दाखवणार आहोत। हे जे मित्रांनो शेणखत आहे, हे आपण पूर्णपणे कुजलेलं शेणखत आहे, ते आपण झाडे लावताना त्याला आपण हे शेणखत वापरणार आहोत। शेणखत हे पूर्णपणे कुजलेले आपण वापरायचे आहे। पाहू शकता की कुजलेले पूर्णपणे कुजलेले शेणखत हे आपण त्यांना टाकून घेणार आहोत। तर मित्रांनो, त्यानंतर आपण पाईप फिटिंग कशाप्रकारे केलेली आहे तर ते आपण पाहणार आहोत। आपली जी पूर्वीची जी जमिनीतून आपण PVC जी पाईपलाईन आहे, तर ती आपण वया वावरामध्ये आणलेली आहे, तर त्यावरती आपण कशाप्रकारे फिटिंग केलेली आहे ते प्रथम आपण पाहूयात। की मित्रांनो, हा जो वाल आहे त्याच्यावरती आपण हट्टी बसवलेला आहे, जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस पाटपाणी वगैरे घ्यायचे असेल त्यावेळेस आपण हट्टीच्याद्वारे आपण पाटपाणी हे घेणार आहोत। त्याच्यानंतर एल्बो टाकून आपण हा जैनचा फिल्टर आहे, तो सेमी ॲटोमॅटिक कंट्रोल हा फिल्टर आहे, तो आपण इथे वापरलेला आहे। तर हा फिल्टर साफ करायच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे की हा जो वरचा पॅन्डल आहे तर तो आपल्याला 4 वेळा रिव्हर्स आणि 4 वेळा आपण फॉरवर्ड हा फिरून घ्यायचा आहे। त्यावेळेस हा जो वाल आहे तो आपण
चालू ठेवायचं आहे आणि हे सगळे क्लीन करायच्या वेळेस आपण चालू पाण्यामध्ये हे सगळं सर्व आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण वरचरणासाठी येथे टी वापरून आपण वरचरणासाठी ही पाईपलाईन नेलेली आहे. त्याच्यानंतर ह्या रानासाठी आणि त्याच्या खालच्या रानासाठी आपण सेपरेट ही पाईपलाईन जी आहे ती वापरलेली आहे. आणि हे जे वाल आहेत ते आपण इझी मूव्ह हवे त्याच्यासाठी आपण हे वाल जे आहेत ते वापरलेले आहेत. कारण की दुसरे जे वाल असतात तर ते खराब होत असतात, ते फिरवायला हार्ड जातात, त्याच्यामुळे आपण हे जे वाल आहेत ते आपण वापरलेले आहेत. आणि आपण जी सेंटरमधून पाईपलाईन नेलेली आहे तर त्याला आपण पाहू शकतो अशा प्रकारे 16 इंचचे जे ड्रिल आहे त्याने होल पडून आपण हे जे ड्रिपचे पाईप जे आहेत ते आपण वरती काढून ठेवलेले आहेत. आणि आपण प्रत्येकी बेडवरती हे दोन हे जे पाईप आहेत लॅटरल आपण ते हात हात तुरून घेणार आहोत.